नमस्कार, मी विजय कवे. आज मी आपल्याबरोबर महिला ग्रामसभा कशासाठी किंवा महिला ग्रामसभा का आवश्यक आहे ह्या विषयावरती मी आज आपल्याबरोबर बोलणार आहे. मग स्वतंत्र महिला ग्रामसभा का आवश्यक आहे? नियमित होणाऱ्या ग्रामसभा किंवा जनरल असणाऱ्या ग्रामसभेमध्ये महिला येऊन त्या ठिकाणी सहभागी होऊ शकत नाहीत का, असा प्रांजळ प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित होईल. पण प्रामुख्याने जरी नियमित ग्रामसभा वेळेवरती होत असल्या तरी देखील त्या ग्रामसभेमध्ये महिला उपस्थित राहिल्या तरी देखील त्या ठिकाणी काही अडचण निर्माण असतात. नियमित होणाऱ्या ग्रामसभेमध्ये महिला उपस्थित झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विषयाची मांडणी करताना किंवा आपलं मत व्यक्त करताना असणाऱ्या समोर बसलेल्या पुरुषांना त्या लाजतात किंवा पुरुषांच्या असणाऱ्या दबावामुळे महिला आपलं मत त्या ठिकाणी व्यतीत करू शकत नाही किंवा महिला आपलं मत मांडू शकत नाही. त्यामुळं महिलांना त्यांचं मन मोकळं करण्यासाठी, त्यांचं मनापासून मत मोकळ्यापणाने मांडण्यासाठी आणि चर्चा त्यांची मोकळ्यापणाने घडून येण्यासाठी त्या ठिकाणी महिला ग्रामसभा अनिवार्य आहे किंवा आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार किंवा महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्यानुसार महिला ग्रामसभा होणं अनिवार्य आहे. प्रामुख्याने होणाऱ्या ग्रामसभा ह्या वर्षातून 4 वेळा होतात. उदाहरणार्थ असणाऱ्या ह्या नियमित ग्रामसभा 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि 1 मे महाराष्ट्र दिन ह्या दिवशी नियमित ग्रामसभा होत असतात. आणि ह्या असणाऱ्या नियमित ग्रामसभेच्या अगोदर महिला ग्रामसभा होणे हे अनिवार्य आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनाने महिला ग्रामसभा होण्यासाठीचे कायदे केलेले आहे आणि महिला ग्रामसभा होणे कायद्याने बंधनकारक आहे. आणि त्यासाठी ग्रामपंचायत सचिव, ग्रामसेवक आणि गावाने या ठिकाणी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. त्याच्यामुळे होणाऱ्या नियमित ग्रामसभेच्या अगोदर काही दिवस आधी महिला ग्रामसभा होणे अनिवार्य आहे. आता महिला ग्रामसभा कशासाठी? महिला ग्रामसभा ही खऱ्या अर्थानं गावाची ताकद आहे आणि ह्या ग्रामसभेचे वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामध्ये पुरुष, महिला, दलित, आदिवासी, तरुण हे सगळे ह्या ग्रामसभेचे घटक असून ह्यासाठी ग्रामसभा म्हणजे ह्या सर्व घटकांसाठी असणारं एक व्यासपीठ आहे. व्यासपीठ ह्यासाठी म्हणतो आहे मी, कारण दलित असेल, आदिवासी असतील, तरुण असतील किंवा महिला असतील यांना आपलं वेगळं मत व्यक्त करण्यासाठी, आपल्या वेदना मांडण्यासाठी, आपलं दुःख मांडण्यासाठी, आपल्या असतील मनातील प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या गल्लीबोळातील, आपल्या असतील वाड्यावस्तीतील योजनांसाठी, आपल्या विकासासाठी त्यांना मत मांडण्याचं ठिकाण म्हणजे एक व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा आहे. त्या ठिकाणी यांच्या मताला महत्त्व दिलं जातं, त्यांच्या मताला किंमत दिली जाते आणि त्यांनी मांडलेल्या मतांचा विचार गाव म्हणून त्या ग्रामसभेमध्ये करतं आणि ते असणारं काम इतिवृत्तामध्ये मांडून त्याची अंमलबजावणी ग्रामसभा करत असते. आणि त्याच्यामुळे ग्रामसभा महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळे महिला ग्रामसभा झाली तर महिलांच्या असणाऱ्या मतांना, महिलांच्या असणाऱ्या निर्णयाला त्या ठिकाणी किंमत राहील. आता आपण म्हणेल महिला ग्रामसभा घेता येतील पण महिला कुठं उपस्थित राहतात, महिला कुठं ग्रामसभेला येतात, ह्या अडचणी आज अनेक लोक आपल्याला बोलताना दिसतात. पण प्रामुख्यानं जर आपण विचार केला, महाराष्ट्र राज्याचा जरी पूर्ण विचार केला तरी देखील नियमित होणाऱ्या ग्रामसभा किंवा होणाऱ्या जनरल ग्रामसभा ह्या देखील होत असतील तरी देखील त्याचा कोरम पूर्ण केला जात नाही हे देखील वास्तव सत्य आपल्याला नाकारता येत नाही. ग्रामसभा एका बाजूला होते आणि गावचा असणारा ग्रामपंचायतीचा असणारा शिपाई त्या उपस्थितांची सहाय्या घेण्यासाठी घरोघरी फिरून कोरम पूर्ण झाला आहे असं दाखवलं जातं, भासवलं जातं. परंतु किती टक्के गावच्या असणाऱ्या ग्रामसभा त्याचा कोरम पूर्ण करून ग्रामसभा होतात हे देखील प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळं महिला ग्रामसेवेला येत नाही किंवा एवढी संख्या असेल तरच महिला ग्रामसभा होईल असं काही नाही,
कारण महिला ग्रामसभेसाठी महिलांना कोरमची आवश्यकता लागत नाही, असणाऱ्या उपस्थित महिलांना घेऊन त्या ठिकाणी ग्रामसभा घेतली जाते, त्यामुळे महिला ग्रामसभेसाठी कोरमची आवश्यकता नाही हे महिलांनी आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये त्याची पूर्ण खुणगाड बांधली पाहिजे. आता महिलांनी ग्रामसभेला का आलं पाहिजे, महिला ग्रामसभेला का आवश्यकता आहे, महिला ग्रामसभा कशासाठी आवश्यकता आहे, तर लक्षामध्ये घ्या, आज शासनाच्या कोणत्याही योजना राबवायच्या असतील किंवा शासनाच्या कोणत्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्याचं माध्यम आहे ग्रामसभा. कारण असणाऱ्या ग्रामसभेमध्ये शासनाच्या असणाऱ्या योजना मांडणं, शासनाच्या असणाऱ्या योजनेचे लाभार्थी निवडणं, त्याचे निर्णय घेणं, त्याची अंमलबजावणी करणं हे सर्व कामकाज असणाऱ्या ग्रामसभेमध्ये होतं. आणि त्याच्यामुळं जर आपण ग्रामसभेमध्ये उपस्थित नसेल तर आपणाला शासकीय योजना मिळणार नाहीत. आणि कोणत्याही ग्रामपंचायती किंवा कोणतेही कर्मचारी तुमच्या घरापर्यंत योजना सांगतील अशी सक्षम व्यवस्था आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये नाही. त्याच्यामुळं जर आपल्याला शासनाच्या वेगवेगळ्या योजना घ्यायच्या असतील, आपल्यापर्यंत त्या आणायच्या असतील, तर आपण त्या ग्रामसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिलांना असणारा 10% रक्कम भरून ज्या काही योजना मिळतात, उदाहरणार्थ शिलाई मशीन असेल, पीठगिरणी असेल, डंक असेल, अशा विविध योजना जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर लाभार्थी हे ते महिला ग्रामसभेमध्येच निवडणं बंधनकारक असून आणि त्याचा निर्णय त्या ग्रामसभेमध्येच झाला पाहिजे असं अनिवार्य आहे. आणि त्याच्यामुळे महिलांनी ग्रामसभेमध्ये जाणे गरजेचं आहे. आज आपण म्हणतो की महिला निर्णय प्रक्रियामध्ये सहभागी होतात किंवा निर्णय प्रक्रियामध्ये दिसत नाहीत, पण महिला फक्त निर्णय प्रक्रियामध्ये असून फायदा नाही तर त्यांच्या निर्णयाचं मत वाढलं पाहिजे आणि त्यांचा निर्णय आपण सक्षमपणे जाणून त्यांचा निर्णय तो प्रामुख्याने पुढे नेऊन तो अस्तित्वामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी महिला ग्रामसभेची आवश्यकता आहे. जर महिला ग्रामसभेमध्ये जर गेल्या, जर महिला ग्रामसभा जर नियमित झाल्या, मग तुम्ही मांडलेलं मत त्या ठिकाणी वायला जात नसून तुमच्या असणाऱ्या मताला किंमत आहे. त्याच्यामुळं महिलांचे पाणी प्रश्न असतील, महिलांचे योजनांचे प्रश्न असतील, महिलांच्या बाबतीत हिंसेचे प्रश्न असतील, दारूच्या संदर्भात प्रश्न असतील, रेशनिंग दुकानदारामध्ये काय तक्रारी असतील, आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने पुढे येऊन ते पूर्णत्वास न्यायच्या असतील तर महिला ग्रामसभा होणं गरजेचं आहे. नियमित होणाऱ्या ग्रामसभामध्ये जर गावाची घरपट्टी किंवा जर गावाचा कर वसूल झाला नाही तर ग्रामसभेमध्ये निर्णय होतो की काय नाही, असणाऱ्या घरातील योजना थांबवा, घरामध्ये असणारं नळाचं कनेक्शन आहे ते तोडा, आणि ते घराचं नळ कनेक्शन तोडून जो पैसे भरेल, जो कर भरेल त्याला पुन्हा नळ कनेक्शन जोडून द्या असा एक ठराव ग्रामपंचायतीमध्ये होतो. एक लक्षामध्ये घ्या, हा ग्रामपंचायतीमध्ये होणारा ठराव हे पुरुष करतात आणि त्याला कुठल्याही प्रकारे महिलेला गृही धरलं जात नाही. जर घरातलं पाण्याचं कनेक्शन तुटलं तर असणाऱ्या आर्थिक व्यवहारामुळे ती असणारी घरा नळाचं कनेक्शन तुटत असतं, परंतु या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था ही महिलेची असल्यामुळे त्या महिलेला नळावरून मिळणारं पाणी बंद होऊन तिला विहिरीवरनं डोक्यावर पाणी आणावं लागतं, हा तिच्यावरती अतिरिक्त ताण निर्माण होतो. परंतु जर महिला ग्रामसभा झाली आणि त्या महिला ग्रामसभेमध्ये जर पाणी प्रश्न उपस्थित झाला आणि त्याचं असणारं नियोजन आणि असणाऱ्या नियोजनावरती अंमलबजावणी असा जर ठराव पारित झाला तर तो ग्रामसभेला त्याच्यावरती अंमलबजावणी करणं बंधनकारक होतं. आणि त्याच्यामुळं पाण्याचा असणारा प्रश्न हा फक्त पुरुषांनीच निर्णय घेण्याचा नसतो तर तो महिलांशी असणारा पितृसत्ता व्यवस्थेमधला महिलांशी निगडीत असणारा प्रश्न हा महिलांना विचारात घेऊनच सोडवला गेला पाहिजे. आणि हे मांडण्याची ताकद आणि हे मांडण्याचं ठिकाण महिलांना फक्त महिला ग्रामसभेने दिलेलं आहे. महिलांना महिला ग्रामसभेमध्ये वेगळ्या योजना कळतातच, त्याबरोबर असणारे बचत गट असतील, महिला मंडळ असतील, यांच्या बळकटीला देखील एक ठिकाण म्हणजे ग्रामसभा आहे. महिला ग्रामसभा होण्यासाठी शासनाने काही विशेष तरतुदी केल्या आहेत. ह्या तरतुदी कोणत्या आहेत? तर महिला ग्रामसभा होण्यासाठी असणारी महिलांच्या ग्रामसभेची वेळ, ग्रामसभेचं ठिकाण आणि ग्रामसभेचा असणारा दिवस हा महिलांना विचारात घेऊन ठरवला पाहिजे, हा एक पहिला नियम आहे. दुसरं, महिला ग्रामसभेसाठी कोरमची आवश्यकता नाही. महिला ग्रामसभा होण्यासाठी गावामध्ये दवंडी देणं, गावामध्ये परिपत्रक लावणं,
गावामध्ये फलकावरती लिहिणं, शाळा असतील तर शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाऊन सांगणं, कारण ते विद्यार्थी घर जाऊन पालकांना सांगतील आणि आपल्या ग्रामसभा होतील. महिला ग्रामसभा होण्यासाठी खऱ्या अर्थानं पुरुषांना देखील पुढे येणं गरजेचं आहे, कारण माझ्या घरातील बहीण, माझ्या घरातील पत्नी, माझ्या घरातील आई ग्रामसभेला जाण्यासाठी पुरुषांनी जास्तीत जास्त मोकळीकता देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळं दवंडी असेल ह्या विविध माध्यमातून ग्रामसभेला महिलांनी त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. असणाऱ्या ज्या गावच्या अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकांना सांगून, गावातील महिला मंडळ असतील किंवा महिला बचत गट असतील यांच्यामध्ये जागृती करून महिलांना त्या ठिकाणी उपस्थित करून महिला ग्रामसभा घेता येतात. जर आपण जर विचार केलं तर आज तक आहे झालेल्या महिला सरपंच किंवा महिला ग्रामपंचायत सदस्य यांचा जर विचार केला आपण, ज्यावेळेस महिला म्हणून गावचा सरपंच पदाचा कारभार सांभाळते किंवा सदस्य हे सदस्य पदाचा कारभार सांभाळत असतात, त्यावेळी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये किंवा होणाऱ्या गावच्या कार्यक्रमामध्ये ती सरपंच किंवा महिला सदस्य दिसते. परंतु ज्यावेळेस त्या महिलेचं पद किंवा त्या ग्रामपंचायत सदस्य महिलेचं पद ज्यावेळेस संपुष्टामध्ये येतं आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ती महिला पुन्हा कधीही ग्रामपंचायतीमध्ये दिसत नाही किंवा कधीही ग्रामसभेमध्ये दिसत नाही, ही शोकांतिका आहे. आणि याचा दोष आपण महिलांना देत नाही, कारण ही महिला असणाऱ्या राजसत्तेमध्ये त्याच्या मागे असणारा निर्णय हा पुरुषाचा आहे का किंवा हा निर्णय पुरुष घेतो का, सरपंच असणाऱ्या महिलेच्या पदासाठीचा निर्णय हा पुरुष घेतो का, हा आपण बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण ज्या पद्धतीनं आरक्षणानुसार ज्यावेळेस आपण घरातील महिला सरपंच झाली पाहिजे म्हणजेच पुरुष संघ मानतो, त्याच पद्धतीनं त्या महिलेला आयुष्यभर ग्रामसभेमध्ये गेलं पाहिजे त्यासाठीच आपण चंग बांधला तर आयुष्यभर महिलांच्या ग्रामसभा होतील हे कुठेही पुसलं जाणार नाही. गावामध्ये दारूबंदी करायची असेल, महिलांनी जर जास्तीत जास्त पुढाकार घेतला आणि महिला ग्रामसभेमध्ये जर तो निर्णय झाला तर त्या ठिकाणी दारूबंदी हा विषय अंमलात आणून त्या ठिकाणी शासनाला त्यावरती निर्णय घ्यावा लागतो, ही ग्रामसभेची ताकद आहे. महिलांवरची हिंसा थांबण्यासाठी काय गावामध्ये उपाययोजना केल्या पाहिजे हे जर महिलांनी ग्रामसभेमध्ये ठरवलं तर ते देखील पूर्णतः येऊ शकतं, ही महिला ग्रामसभेची ताकद आहे. जास्तीत जास्त महिलांनी ग्रामसभेला जर उपस्थित राहिलं तर आपल्यापर्यंत योजना पोचतील, तुमच्या मताला किंमत राहील, तुम्हाला मत मांडण्याचं ठिकाण म्हणून ग्रामसभा आहे. त्याच्यामुळं मी सगळ्यात जास्तीत जास्त महिलांना विनंती करतो की होणाऱ्या प्रत्येक नियमित ग्रामसभेच्या अगोदर तुमची ग्रामसभा होणं अनिवार्य आहे. आणि जर तुमच्या गावामध्ये जर तुमची महिलांची ग्रामसभा होत नसेल तर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवकांना विचारा की आमची ग्रामसभा का होत नाही, आणि तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडा, कारण तुमचा हक्क जर तुम्ही तुमच्या हक्कासाठी भांडला आणि भांडल्याशिवाय हक्क मिळत नाही तर महिला ग्रामसभा हे हक्कासाठी भांडा. कारण भविष्यामध्ये सक्षम सरपंच महिला गरवायची असेल, सक्षम ग्रामपंचायत महिला सदस्य गरवायचे असतील तर ग्रामसभेची आवश्यकता आहे. कारण त्या ग्रामसभेत तुम्ही घेणाऱ्या निर्णयातून, तुम्ही मांडणाऱ्या मतातून तुम्ही सक्षम होणार आहात, तुमच्या कर्तृत्वाला वाट मोकळी होणार आहे, तुम्हाला कर्तृत्वाची जाणीव होणार आहे, तुम्हाला गावचे प्रश्न कळणार आहे, तुम्ही गावचे प्रश्न शोधणार आहात आणि तुम्ही तुमच्या गावचे प्रश्न मांडणार आहात आणि तुमचं मत व्यक्त करून तुम्ही तुमच्या मताला वेगळी वाट निर्माण करून देणार आहात. त्यामुळे जर तुम्हाला सक्षम व्हायचं असेल आणि जर तुम्हाला कार्यकुशल व्हायचं असेल, भविष्यामध्ये सक्षम महिला सरपंच व्हायचं असेल, भविष्यामध्ये सक्षम महिला सदस्य व्हायचं असेल तर महिलांनी पुढे येऊन महिला ग्रामसभा घेणं आवश्यकच आहे आणि महिलांनी ग्रामसभेला जाणं आवश्यकच आहे असं तर शासनाचं मत आहे. आणि त्याच्यामुळं महिला ग्रामसभा अनिवार्य आहे हे शासन सांगतं. त्यामुळं आज मी बोलतोय ह्या गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करून तुम्ही इथून पुढं ग्रामसभेला जाता अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद.